हाय नमस्कार, स्वागत है आपला सर्वांचं माझ्या एकनाथ भवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती। काय 3-4 दिवस झाले ना ही नाचणी कापून टाकली, तर हे नाचणीचं भार ना बांधण्यासाठी आमच्याकडे बघा कशाचा वापर करतात किंवा ते कसे बनवले जातात ते दाखवतो तुम्हाला। हे काय नाचणीचं भार बांधायसाठी ना, हे बघा आमच्याकडे ना पेंडा पेंडा तर माहीत असेल का आपला जो भाताचा निघतो ना हा पेंडा, हे काय हा भिजून घेतला आहे आम्ही आणि त्याच्यापासून बघा हे आळं बनवायचं। तर बघा त्याचं आळं कसं बनवले जातं, हे काय हे असं आपल्याला लागेल ना तसं हे करून घ्यायचं असं पिळा मारून, आणि हे बघा आळं असं पिंडलं जातं कारण रस्सीसुद्धा चालते, कारण मग रस्या किती आणायच्या ना बाजारातून एक, हां आता एकच बांधायचं नाही ना, आता एवढे बांधायचं म्हणलं का त्याला जास्त लागतंय ना, कारण नाचणीचं भाताचं हे बारं बांधून घराच्या जवळ न्यावं लागतात ना, कारण आपण वावरात तर रचून ठेवू शकत नाही ना, त्यासाठी हे बघा हे असं आमच्याकडे आळं बनवले जातं, हे काय आणि असं जसं कमी होत आलं ना तसं ते पेंडा त्याला लावला जातो, हे काय असं लावलं का ते आपाप हे असं हातव असं ठरून आळं बनवायचं, हे काय कारण कसं असं थोडे असते तर मग रस्सी बिस्सीचा वापर करता येतो, पण काय झालं हे आता 50-100 असे बांधायचे म्हणलं का एवढे रस्सी कुडून आणायचे ना, त्यासाठी हे काय भाताचाच पेंडा घेतला आहे आणि त्याचंच आळं बनवायचं असं रस्सीसारखंच, म्हणजे काय होतं हे आळं बनवले ना काही याने वाहून घराकडे आपण नेता पण येतं आणि रचून ठेवता पण येतं ना याच्यावरती, त्यासाठी थोडंसं हे होते कष्ट पडतात पण हे चांगलं होतं, ते एकदा बनवलं ना आणि हे काय झालं हे बघा पाण्याने भिजून घेतलं ना पेंडा का लूज होतो याचा, आणि असं लांब का गावरान भाताचा पेंडा घेतला हे काय लांब, कारण आता इंद्रायणीचा कडक पेंडा असतो ना त्याचं काय आळे नाही होती, आणि जे आमच्याकडं असं गावरान भात आहे ना त्याचा असं लांब पेंडा असतो त्याचं काय, आणि हे पटापटा होते ना हे बघा बर, आणि हे किती किती येणायचे 7 ते 8 फुटापर्यंत येईल का भरपूर होते, कारण एवढं 4 फुटापर्यंत इकडून 4 फूट इकडून 4 फूट 4 फुटापर्यंत तो आपण वजन नेऊ शकत नाही ना, कारण त्याला दाणे असतात आणि जड असतात ना भाताचे नाचणीचे, त्यामुळं हे असं बनवलं ना आणि हे तुटत पण नाही, एकदा भिजवलं ना का हे तुटत नाही परत लवकर, तर हे काय आता नाचणी कापून टाकली आणि हे नाचणीचं भर बांधायला म्हणलं लागतील ना, म्हणून त्यासाठी हे आळे तर कसं लागतीलच ना, म्हणजे हे एकदा येईल का म्हणजे नाचणी झाली का हे भात पण एकदा नाचणी रचून ठेवले ना असं उडवा एकत्र जमा करून का मग ते आळे मोकळे झाले का हे भाताला पण वापरता येतात ना, आणि याला किती किती वेळ लागतो 1 ते 2 मिनटं लई झालं एक आळा बनवायला, तर 1 तास 2 तास जर तेवढं कष्ट पडतात पण मग 40-50 आळे ते 2 तासात होतं, तर हे काय तेच काम चाललंय जसं कमी होईल ना तसं लावलं ना का काय नाही, म्हणजे एकसारखं येतं ना, हे बघा किती 1 मिनिटात एक आळा, ठीक आहे हां एवढं केलं तर भरपूर झालं।
कारण एवढं आपण तर फेन येत नाही हे कारण असं जर बांधायला आपण असं बांधणार ना तर एवढं भरपूर झालं एवढं बांधायला हे काय आणि तुटत पण नाही हा लवकर आपले सर्व कामं होतात ना याच्या हे पूर्ण आपलं जे भात आहे भात कापणी झाली ना ते पूर्ण वाहायला पेंडा वाहायला किंवा भाताचं भार वाहायला किंवा नाचणी गवत वाहायला हे पूर्ण उपयोगी पडतात ना त्यासाठी मग दोन तास कष्ट पडतात पण हे काय होतं रशिया आणण्यापेक्षा हे बरं पडतं म्हणजे रशिया कसं रशियाला पैसे घालवण्यापेक्षा हे आपलं पेंडा पण आपला घरचाच आहे घरचाचा असतो त्यामुळं काय टेन्शन नसतं ना चालतंय कसं काय आयडिया वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा धन्यवाद.